अरवानी साहब सध्या भेसळ दुधाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय. तुमच्या उमरज क्रमांक 2 मध्ये एक व्यक्ती भेसळ दूध करतो म्हणून त्यांना अटक केलेली आहे. त्यांची पत्नी फरारी झाले असं समजतंय. ज्यांना अटक केली तुमचे भाऊ बंधू. हॅलो, हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. उमरज गावातील वैभव जयप्रकाश हांडे हे दूध भेसळ प्रकरणी अटक झालेली आहे. परंतु ही अटक होत असताना त्याचं रॅकेट हे श्रीगोंद्यापासून चालू झालं. मग त्याच्यामध्ये शुरूर असेल, जुन्नर असेल, हे एकटं वैभव हांडे याच्याशी स्मित नाही. याच्यामध्ये श्रीगोंदा असेल, शुरूर असेल, जुन्नर असेल, येथील बरेचसे मोठमोठे दूध संकलन करणारे आणि दूध वितरित करणारे यांचासुद्धा हात असण्याची शक्यता आहे. ती नाकारता येत नाही. कारण श्रीगोंदा या ठिकाणी ते दूध भेसळ होऊन त्याचं कनेक्शन जर वितरण जुन्नर, नारंगाव, मंचर या ठिकाणी होते हे आपल्याला माहिती आहे. आणि हे होत असताना अटक झाली ही योग्यच आहे. ते ज्यांना अटक झाली, ज्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. वैभव हांडे यांचं स्वतःचं दूध होतं का ते संकलन करायचे? त्याच्याकडं गाया पण आहेत आणि संकलन पण करायचा तो. हां, दोन्ही कामं करायचा. परंतु हे करीत असताना त्याच्याकडं कुणाचं लक्ष नव्हतं आणि लक्ष देण्याचा प्रश्न येत नव्हता. कारण तो दूध संकलन करायचा कुठे घालतो, काय घालतो, कारण या ठिकाणी बरेच चिलिंग प्लांट तयार झालेले आहेत तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं आता एकामुळे बाकीच्या सगळ्यांनाच ती बाधा लागण्याची शक्यता आहे. जे चिलिंग प्लांट या ठिकाणी आहेत तालुक्यामध्ये, जुन्नर, आंबेगाव, शुरूर असेल, ह्या सर्व चिलिंग प्लांट धारकांनी खबरदारी बाळगली पाहिजे. ज्या ज्या गावळ्यांचं दूध ते संकलन करतायत त्या गावळ्यांच्या गोठ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजेत. जर आपल्याकडे आज 100 लिटर दूध संकलन झालं तर दुसऱ्या दिवशी 120 लिटर दूध एक संकलन कसं काय होतं याचासुद्धा संकलन केंद्र जे आहेत त्या संकलन मालकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याला कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. शेतकरी संघटनेची मागणी काय? शेतकरी संघटनेची मागणी अशी हीच आहे की जर हे दूध भेसळीचं प्रमाण 0% जर आणलं तर आज गावळ्यांना गाईच्या दुधाला जो 39-40 रुपये बाजार मिळतो आहे तो बाजार नक्कीच 60-65 रुपये प्रति लिटर जाईल. म्हशीच्या दुधाला जो 60 रुपये बाजार आहे तो नक्कीच 80-85 रुपये लिटर इथपर्यंत जाईल. परंतु हे भेसळीचं जे प्रमाण आहे हे संपूर्ण राजकीय पक्षांच्या वरद असताशिवाय हे शक्यच नाही. आणि राजकीय पक्षांचे वरद असता असल्यामुळेच शासन सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करते हे सुद्धा नाकारून चालणार नाही. वैभव हांडे दूध भेसळीच्या संशयावरून त्यांना अटक केलेली आहे. त्यांची पत्नी फरारी आहे. हांडे तुमचे भाऊ. इथं भाऊबंद आणि गाववाला याच्याशी काही संबंध नाही. जो दोषी आहे त्या दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये मग सख्खा भाऊ का असताना ज्याप्रमाणे सीमेवर सैनिक लढताना समोरचा कोण आहे तो शत्रू आहे आपला हे वागतो, त्याचप्रमाणे जो भेसळ करतो सर्वसामान्य नागरिकांच्या आपल्या लहान बाळांच्या जीवाशी खेळतो तो कोणीही असू त्याला कारवाई, त्याच्यावरती कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मुळात यांना फाशी दिलं पाहिजे. सरकारने यांना मुळात फाशी दिलं पाहिजे. जे जे या भेसळीमध्ये रॅकेट आहे ना या सर्वांना फाशी दिलं पाहिजे. त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. याच्यातला मास्टर माइंड हा कोण आहे हे खरं शोधून काढणं ही काळाची गरज आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा शोध झाला पाहिजे. हो, शोध झालाच पाहिजे. त्याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. कोणी का असणार त्या ठिकाणी. या मास्टर माइंड याचा भेसळीचा जो आहे ना याच्या मुळाशी गेलंच पाहिजे आणि त्याचा शोध लावलाच पाहिजे. पोलीस प्रशासनाला माझं चॅलेंज आहे, त्यांनी याचा शोध लावावाच. अन्यथा
तालुक्यामध्ये जुन्नर आंबेगाव शिरूर असेल याच्यामध्ये हे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वसामान्य गोर गरीब जनतेची जी मुलं आहेत जे हे दुधा ह्या आपण बघितलं की हे दूध इतकं केमिकल याच्यातलं क्लेशदायी आहे, इतकं हानिकारक आहे की कुत्र्याला जर ते दूध भेसळीचं पाजलं तर त्याची केससुद्धा जातात, आणि जर हे तान्या बाळाला दूध पाजलं तर त्याची अवस्था काय होत असेल वाणी साहेब, हे विचार न करण्याजोगी करण्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे। जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या दूध डेअरी आहेत हे रॅकेट उघड झाल्यानंतर त्या डेअऱ्यांचं दूध संकलन कमी झालं, सगळ्या दूध संस्थांची चौकशी व्हायला हवी। चौकशी व्हायलाच पाहिजे, मागाशीच मी सांगितलं जी दूध संकलन केंद्र आहेत जे चिलिंग प्लांट आहेत ते कोणत्या शेतकऱ्याचं कोणत्या गोठ्यातून दूध घेतात त्या गोठ्यापर्यंत गेलं पाहिजे। याचं दुसरं उदाहरण सांगतो, काही शेतकरी बंधू जे आहेत यांच्यासुद्धा लागे बांधे त्या चिलिंग प्लांट धारकाशी असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, परंतु जो प्रामाणिक शेतकरी आहे तो याच्यात भरडला जातो। आज बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।